एवढं सांगतो याच्या प्रसंगी मी आता जास्त बोलत नाही. म्हणून माझ्या आणि काहीतरी वेगळ्या डिमांड्स आहेत असं नाही. जे समन्वयक समिती ठरवतील, जे सगळे प्रमुख ज्येष्ठ लोक ठरवतील त्यांनी करायला पाहिजे. आज पिंगळे साहेब इथं आले, इथे आपले मगाशी तांबे साहेब बोलले, राजेंद्र गांधी पाटील बोलले, या सगळ्याच जे हुशार तज्ज्ञ लोक आहेत, वकील चांगले लोक आहेत, ह्या सगळ्यांनी एकत्र आहेत. आज विनोद पाटील काहीतर आला नाही, मला माहित नाही. विनोद पाटला घ्या, हुशार आहेस ना तू, घ्याच विनोद पाटला सुद्धा, काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला कोणाला आवडत नसेल म्हणून तू विनोद पाटील खरी काय करते, समाजासाठी घ्या एकत्र. काय असं सर्व सगळ्यांनी एकत्र बसून आपण दिशा ठरवू ना. कोल्हापुरात सुद्धा दोन गट आहेत, नाही चालणार, मला वाईट वाटलं. इकडे गोलमेज झाली आणि तिकडे अनेक गट आहेत, तो नाही आला, असं नाही चालणार. विनोद पाटील तुम्ही बोलला मग अशी हे नाही बरोबर. आपल्याला सगळ्यांना एकत्र करणं गरजे, वेळ गेली नाही. ही शेवटची लढाई आहे. न्यायप्रवेश लढाई असली तरी त्या न्यायप्रवेश असली तर त्याच्यासाठी वेगळी सिस्टम, आणि गव्हर्नमेंटवर प्रेशर ठेवायचं असलं तर वेगळी सिस्टम. संभाजी छत्रपतींना कुठल्या मोहिमेत टाकायचे तिथं वेगळी सिस्टम, उदयनराजेंना कुठल्या सिस्टममध्ये टाकायचे तिथं वेगळी सिस्टम आहे. आम्ही दोघे छत्रपती एकच आहोत. मेडियाला सुद्धा मला सांगायचंय, मेडियाला सुद्धा सांगायचंय, उगाच इकडची काडी तिकडची काडी करू नका. दोन्ही छत्रपती सोलाप कलाकार सातारा कोल्हापूर हे एकच आहे. आणि ठराविक नेते सुद्धा आहेत आपले, तिकडे दोन भेटायचं, तिकडे दोन भेटायचं, दोघांच्यात भांडणं लावून आम्ही काही भांडत नाही. ते मूर्ख्यांची जातात तिकडे तिकडे, स्पष्ट आहे माझं. त्यांच्या तोंडावर बोलतो मी, हे असलं चालणार नाही फातुरी. आणि फातुरी करत असतील ना सगळ्यांनी एकत्र ठोकायचं. पहिला ठोका ठोका मोठ्या सरकारवर काढूच वेळ पडलीस तर, पण ठोक मोर्चे हे असले फातुगिरी दोघांना त्यांना सुद्धा संरक्षण करायचं आहे. अशा त्या काठी आमच्या हातात आम्ही बघतो घेतो आम्ही आवाज. म्हणून एक सिस्टम लावायला पाहिजे, कारण तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घेत नरेंद्र पाटलांना उलट त्या समितीचे अध्यक्ष करा. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.